तर वायरिंग वगैरे त्यानंतर अर्थिंग सेल्स अँड बॅटरी डोमेस्टिक अप्लायन्सेस इलिमिनेशन त्यानंतर आई रूल्स वगैरे हो त्याची रिलेटेड सेल्स स्टडीमध्ये सगळं होतं मित्रांनो भरपूर व्हिडिओज युट्यूबवर अवेलेबल आहे तुम्ही त्याचा रेफरन्स घेऊ शकता सप्टेंबर महिन्यामध्ये ऑगस्टमध्येच येणार होती परंतु आता दोन तारखेला मिटिंग आहे त्यानंतर एक आठ दहा दिवसामध्ये त्यांचं काय ते डिसिजन होईल आणि आता महाजनको टेक्निशियन थ्री आहे विद्युत सहायक पाच हजार पदांपैकी रिक्त असलेल्या पंधराशे एकोणसाठ जागेची नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो आय टी आय बेसवर म्हणजे आय टी आय इलेक्ट्रिशियन मारमन बेसवर जे काही वरच्यावर आपण अपडेट्स देत असतो रिक्रुटमेंटबद्दल त्यामध्ये सध्याच्या कंडिशनमध्ये तरी कुठल्याच प्रकारचं आपलं अजूनपर्यंत नोटिफिकेशन आलेलं नाही आहे ते महाट्रान्स कसो किंवा महाजन कसो परंतु त्यामध्ये आता एम आय डी सी रिलेटेड आपण एक लास्ट व्हिडिओ दिलेला आहे मागच्या वेळेस एक व्हिडिओ दिलेला आहे त्यामध्ये दोन पोस्ट आहे वीजतंत्री आणि तारातंत्री म्हणजे इलेक्ट्रिशियन आणि वायरमन रिलेटेड अतिशय चांगल्या पोस्ट आहेत आणि जागा इलेक्ट्रिशियनचं थोडं कमी है, जा है। आहे वायरमेनचा थोडा जास्त आहे परंतु विद्यार्थी मित्र जे प्रिपेरेशनमध्ये आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल महाट्रान्स्कोप प्रिपेरेशनमध्ये आहे त्यांचं बऱ्यापैकी ते तयारीमध्ये आहे त्यामुळे याला अप्लाय करायला काही हरकत नाही जे काही आता पुढे दोन तारखेपासून जे फॉर्म सबमिशन होणार आहे सुरू होणार आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू होणार आहे तर मुख्यत्वे आपण त्याबद्दल थोडी माहिती घेणार आहे आणि प्लस महा महाट्रान्स्कोचं अपडेट आणि महाजेनको टेक्निशियन थ्रीचं सुद्धा अपडेट घेणार आहे आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे जे विद्यार्थी मित्रांचे मला वरचेवर प्रश्न असतात आणि बरेच दिवसापासून किंवा काही महिन्यांपासून त्यावर काही अपडेट नव्हतं त्यामध्ये विद्युत सहायकचं जे काही पेंडिंग आहे म्हणजे बघा पाच हजारपैकी तीन साडेतीन हजार वॅकन्सीज त्यांनी ऑलरेडी फिल केल्या आहे साधारण पंधराशेच्या जवळपास जे वॅकन्सीज फिल करायच्या बाकी आहेत किंवा एक वेटिंग लिस्ट त्यांनी ॲडिशनल वेटिंग लिस्ट अजून लावलेली नाही आहे त्यामध्ये एक छोटंसं अपडेट आहे ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणार आहे एम आय डी सीमध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्र गव्हर्मेंटचा तो जॉब आहे त्यामध्ये वीजतंत्री म्हणून एक पोस्ट आलेली आहे एम आय डी सीची रिक्रुटमेंटमध्ये साधारण त्यामध्ये अठराच पोस्ट आहे परंतु फॉर्म भराल काही हरकत नाही मला असं वाटते ज्यांचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला आहे त्यांनी कारण कॉम्पिटिशन टफ आहे फक्त अठरा जागा आहे कॅटेगरी वाईज तुम्ही बघू शकता एस सीसाठी दोन जागा आहे एस टीसाठी दोन जागा आहे नंतर वीजेसाठी एक जागा आहे आणि एन टी साठी एक आहे साठी एक आहे आणि एन टी डीसाठी एक आहे ठीक आहे बाकी एस बी सी डी जागा नाही आहे एस साठी ओ बी सीसाठी दोन जागा आहे आणि ईडब्ल्यू एससाठी दोन जागा, ओपन जागा, जागा एस आहे आणि बाकी ओपनसाठी सहा जागा आहे टोटल अठरा जागा आहे त्यामध्ये वेतनश्रेणी बघा एस एटमध्ये ते पंचवीस हजार आठशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर आहेत पंचवीस हजार सॉरी पंचवीस हजार पाचशे आहे प्लस बेसिक वगैरे डी ए याच्या एच आर ए वगैरे सगळं अलाउन्सेस ॲड केल्यानंतर साधारण चाळीस ते बेचाळीसच्या घरामध्ये सॅलरी जाऊ शकते चाळीस पंधरा जाऊ शकते ठीक आहे याचं क्वालिफिकेशन बघा यामध्ये त्यांना दहावी उत्तीर्ण लागेल प्लस तुमचं आय टी आय टी इलेक्ट्रिशियनमध्ये लागेल ठीक आहे दोन वर्षाचा जो आपला कोर्स असतो तो उत्तीर्ण लागेल त्यामध्ये कुठल्याच प्रकारचा अप्रेंटिस कंपल्सरी नाही अनुभव कंपल्सरी नाही परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुज्ञापन मंडळाचे क्षमता प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला बेसवर जे काही लायसन असतं ते तुम्हाला इथे लागेल ठीक आहे आय टी आय बेसवर ऑलरेडी काही विद्यार्थ्यांनी आता सध्या रिसेंटली अप्लाय केला कारण अजूनपर्यंत जाहिरात आलेली नाही आहे पुढच्या पंधरावीस दिवसामध्ये कदाचित तुम्हाला लायसनसुद्धा तुम्हाला मिळू शकतं तुम्ही एलिजिबल होऊ शकता या परीक्षेसाठी ठीक आहे त्यासाठी ज्यांनी लायसन्स काढलं असेल त्यांचं ठीक आहे आय टी आय बेसवर ते ठीक आहे आणि बाकी जर नैसल काढलं तर आता अप्लाय करून द्या पी डब्ल्यू डी डिपार्टमेंटमध्ये तुमच्या जवळपासच्या तिथून तुम्हाला तुम्हा एक पंधरावीस दिवसामध्ये मिळू शकतो जर प्रयत्न वायरमेंट रिलेटेड एम आय सी एम आय डी सीमध्ये बघा पंप चालक श्रेणी दोन गट क पदे एकशे तीन आहेत अतिशय चांगली पदे आपल्याला वायरमॅनसाठी आलेली आहे वायरमनला जाहिरातच नाही आहे कुठल्याच प्रकारची परंतु इथे चान्स आहे तुम्हाला ठीक आहे एकशे तीन पदे आहे त्यामध्ये बघा एस सीसाठी पंधरा एस टी सात त्यानंतर वी जे तीन त्यानंतर एन टी बी एक एन टी सी आ, चार एन टी डी तीन जागा आहे विशिष्ट म्हणजे एस एस बी सी आहे तीन जागा तर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी आहे वीस जागा आणि टोटल आर्थिकदृष्ट्या म्हणजे ईडब्ल्यू एस आहे अकरा जागा आणि टोटल छत्तीस आहे ओपनसाठी एकशे तीन जागा टोटल आहे ज्याच्यामध्ये समांतर आरक्षणसुद्धा दिलं आहे मरा महिला आरक्षण माजी सैनिक वगैरे खेळाडू वगैरे प्रकल्प असतो भूकंप्रस्त वगैरे सगळं आहे वॅकन्सी ठीक आहे तर यामध्ये बघा त्यांनी एकोणीस हजार नऊशे हे बेस्केल दिलं आहे थोडंसं बेस्केल कमी आहे कम्पेरटिव्हली साधारण पस्तीस पर्यंत हजार जाऊ शकते तुम्हाला दहावी उत्तरणे लागेल आणि तुमचा तुमचं हे जे आय टी आहे बाकी इथे कुठल्याच प्रकारचं एक्सपिरियन्स नाही कुठल्याच प्रकारचं लायसन्स नाही अप्रेंटिस कंपल्सरी मागितलेली नाही आहे कुणीही फ्रेशर इथे फॉर्म भरू शकतो यामध्ये मित्रांनो साधारण दोन सप्टेंबरपासून याचे ऑनलाईन फॉर्म सबमिशन सुरू होणार आहे सुद्धा आपण अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनलवर देणारच आहे अमोल टेलिग्राम चॅनलवर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून ठेवा टेलिग्राम चॅनल त्यामध्ये आपण जर एक्झाम पॅटर्नबद्दल बोललं तर त्यामध्ये मराठी बघा दहा प्रश्न वीस मार्क त्यानंतर बघा तुमचा इंग्रजी विषय इंग्रजी लँग्वेज किंवा ग्रामर दहा प्रश्न वीस मार्क त्यानंतर सामान्य ज्ञान म्हणजे के इथे राहणार आहे केचं तुमचं वेगळं सिलेबस आहे याच्यामध्ये हिस्ट्री ज्योग्राफी पॉलिटिकल इकॉनॉमिक्स सायन्स करंट अफेअर्स सगळं पार्ट राहतो तर त्याच्यामध्ये साधारण पंधरा प्रश्न तीस मार्क त्यानंतर बौद्धिक क्षमता चाचणी म्हणजे अंकगणित बुद्धिमत्ता दोन्ही येतं त्यामध्ये पंधरा प्रश्न तीस मार्क दहावी लेवलचं सगळे प्रश्न असतात आणि आयटीआ लेवलचा पन्नास प्रश्न म्हणजे टेक्निकल जे आहे इलेक्ट्रिशियन जर तुम्ही इलेक्ट्रिशनला अप्लाय असाल तर इलेक्ट्रिशियन राहील वायरमनला अप्लाय असाल तर वायरमनचे प्रश्न राहील पन्नास प्रश्न शंभर मार्क ठीक आहे असं टोटल शंभर प्रश्न राहतील आणि दोनशे मार्क राहतील एकशे वीस मिनिटाचा वेळ इथे दिलेला आहे आणि निगेटिव्ह मार्किंग नाही आहे सध्या तरी त्याच्यामध्ये तुमचं दहावी लेवलचं तुमचं बाकीचं नॉनटेक राहील आणि टेक्निकल तुमचं आयटीआय दर्चाच राहील वायरमनमध्ये सगळं सेम आहे फक्त तुम्हाला आ, जो टेक्निकल विषय आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिशियनचा अभ्यास न करता तुम्हाला वायरमनचा अभ्यास करायचा आहे पन्नास प्रश्न शंभर मार्क तर यामध्ये मित्रांनो चांगला चान्स आहे ॲटलीस्ट वायरमनसाठी तरी चांगला चान्स जे विद्यार्थी अभ्यासामध्ये आहे त्यांना इथे फायदा होऊ शकतो कधी कुठे कसा नंबर लागेल काही सांगता येत त्यामुळे अप्लाय करा नक्की अप्लाय करा इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थी इथे विचार करू शकतात परंतु वायरमनसाठी संधी चांगली इथे मिळते आहे सिलेबसबद्दल विचार तर विचारायचं झालं तर बघा मित्रांनो आणि इलेक्ट्रिशियनचं ऑलमोस्ट सेव्हन्टी एटी पर्सेंट सिलेबस सेम राहतात थोडंफार डिफरन्स राहील पण मी तुम्हाला एक थोडंफार एक ढबळ म्हणाने सांगायचा प्रयत्न करतो जेणेकरून तुमचा अभ्यास सुरू होईल किंवा झाला असेल अभ्यास तर ठीक आहे परंतु नसेल ज्याला जे सध्या फ्रेशर आहे त्यांना अभ्यास करण्यासाठी गाईडलाईन म्हणून एक थोडं फास्टमध्ये सांगतो इथे टेक्निकलमध्ये टेक्निकलचा जो अभ्यास करतो त्यामध्ये बघा बेसिक सेफ्टी बेसिक इलेक्ट्रिकल डी सी सर्किट इलेक्ट्रिशियन आपल्या टूल्स वगैरे हो त्यानंतर वायरिंग वगैरे त्यानंतर अर्थिंग सेल्स अँड बॅटरी डोमेस्टिक अप्लायन्सेस इल्युमिनेशन त्यानंतर आई रूल्स वगैरे हो त्याचे रिलेटेड प्रश्न असतात त्यानंतर तुमचा इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स केबल्स हिटिंग अँड वेल्डिंग बेसिक इलेक्ट्रॉनिक्स त्यानंतर ट्रान्सफॉर्मर डी सी मोटर डी सी जनरेटर अल्टरनेटर सिंक्रोनोस मोटर इंडक्शन मोटर पॉवर जनरेशन त्यामध्ये डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर जनरेशन जे, वगैरे सगळं डिस्ट्रीब्यूशन ट्रान्समिशन आणि जनरेशन ठीक आहे आणि त्यानंतर बघा स्विच गेन अँड हे टेक्निकलचं तुम्हाला राहील या रिलेटेड अभ्यास करून ठेवा बऱ्यापैकी तुमचं इथे कव्हर होऊन जाईल ठीक आहे बुक्स बुक्स बाकी बुक्समध्ये मी ऑलरेडी सांगितलेलं आहे मराठीमध्ये जास्त बुक्स नाही आहे टेक्निकलसाठी ढगे सरांचं बुक आहे त्यानंतर सुबोध विद्युतशास्त्र असून तर चालेल आणि किंवा मग बाकी आपलं प्रकाश शहा सरांचं बुक आहे रेळेकर सरांचं बुक आहे कुठले तुम्ही यूज करू शकता ठीक आहे मराठीसाठी बाकी मग तुम्हाला ऑब्जेक्टिव्हसाठी भरपूर बुक्स दिनिकलसाठी अवेलेबल आहे त्यामध्ये रामबाण आहे पिंडेल सरांचं ते अतिशय चांगलं बुक आहे ऑब्जेक्टिव्हसाठी एम सी क्यूसाठी आणि आपलं वाय सी टी म्हणजे यूथ कॉम्पिटिशन टाईम तुम्हाला ऑनलाईन अव्हेलेबल होऊन जाईल त्याच्यामध्ये हिंदी आणि इंग्लिशमध्ये ते अवेलेबल आहे दोन्ही बुक्स तर त्याचं तुम्हाला प्रॅक्टिस करणं आवश्यक हो आहे बुलेट एक बुक आहे बुलेट नावाचं आहे त्यामध्ये पन्नास हजार प्रश्न एम सी क्यू वगैरे रिलेटेड आणि बाकी वाय सी टी वगैरे आहे ठीक आहे युन यूथ कॉम्पिटिशन टाईम्स त्यानंतर बुद्धिमत्ता रिजनिंगमध्ये तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये तुम्हाला नातेसंबंध सांकेतिक तुलना बैठक व्यवस्था म्हणजे सिटिंग अरेंजमेंट त्यानंतर अल्फाबेट्स अँड नंबर सिस्टम वगैरे सिलोजिजम त्यानंतर पझल्स कोडिंग डिकोडिंग रँकिंग अँड ऑर्डर डायरेक्शन सेन्स इनॅक्व्हिलिटी वगैरे आणि बुद्धिमत्ताचा बरं सिलिबस इतर राहू शकतं अंकगणित कॉन्टिट्यू ॲप्टिट्यूडमध्ये बघा आपलं जे काही जनरल आहे तेच राहणार आहे याच्यामध्ये बघा एल सी एम एस सी एफ पर्सेंटेज ॲव्हरेज एजेस नंतर रेशो अँड प्रपोर्शन मिक्सचर अँड एलिगेशन टाईम स्पीड अँड डिस्टन्स टाईम अँड वर्क त्यामध्ये सिम्प्लिफिकेशन पाईप अँड सिस्टम्स म्हणजे पाईप आणि टाकी वगैरे हो जे म्हणतो बोट आणि प्रवाह नफा आणि तोटा सरळ व्याज यावर प्रश्न असतातच संख्या मालिका म्हणजे नंबर सिस्टीम डेटा इंटरप्रिटेशन यावर कदाचित राहतील नाही राहतील थोडी शक्यता कमी आहे मराठीमध्ये आपला ग्रॅमॅटिकलचा भाग सगळा राहील त्याच्यामध्ये सेंटेन्स करेक्शन सेंटर्स तुम्हाला करेक्ट करून लिहायचं असतं ते सुद्धा राहणार आहे त्यामध्ये ग्रामाचा सगळा भाग त्यामध्ये नाम सर्वनाम विशेषण क्रियापद अव्यय वाक्याचे प्रकार अलंकार शुद्ध अशुद्ध शब्द लिहा वगैरे समार्थी विरुद्धार्थी त्यानंतर शब्द समूह म्हणी वगैरे त्यांचे अर्थ विराम शब्दांच्या जाती वगैरे हो हे सगळं मराठीमध्ये ज्याच्या मराठीमध्ये तुम्हाला बाळासाहेब शिंदे किंवा मोरा वाळींबे कुठलंही बुक यूज केलं चालेल त्यामध्ये ॲप्टी रिजनिंगसाठी सचिन सरांचं मी जास्त बुक सांगतो किंवा मग सतीश सरांचं कुठलंही बुक तुम्ही यूज करू शकता पंढरीनाथ राणे किंवा अनिल अंकलग सुद्धा बुक तुम्ही नॉनटेकसाठी करू शकता ॲप्टी रिझनिंग बाकी टेक्निकलसाठी ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे ठीक आहे तर अभ्यासाला सुरुवात करा केला नसेल तर किंवा तुम्ही ट्रान्सकोच्या तयारीमध्ये असाल तर तुम्हाला फॉर्म ॲट ॲटलीस्ट वायर म्हणजे विद्यार्थ्यांसाठी फॉर्म भरावा मला असं वाटतं आणि सगळं सेल्फ स्टडीमध्ये भरपूर सेल्फ स्टडीमध्ये सगळं होतं मित्रांनो भरपूर व्हिडिओज यूट्यूबवर अवेलेबल आहे तुम्ही त्याचा रेफरन्स घेऊ शकता कुठल्याच प्रकारचा कोर्स तुम्हाला पैसे खराची खर्च करण्याची गरज नाही कुठल्याच प्रकारचा कोर्स लावण्याची तुम्हाला गरज नाही परत परत सांगतो ठीक आहे आपण म्हणजे विद्यार्थी मित्र घाबरलेले असतात किंवा आपलं सिलेक्शन झालं पाहिजे थोडंसं मनामध्ये भीती राहते आपल्याला काहीच येत नाही मग क्लासेस लावतात क्लासेसमध्ये विशेष काही फायदा होतो नाही होत कधी कधी होतो कधी कधी होत नाही आणि मग आपले पैसे वाया जातात ठीक आहे बाकी ते डिसिजन तुम्ही स्वतः घ्या पण सेल्फ स्टडी रिलेटेड या पोस्टसाठी आपण सगळी पुढे गायडन्स देणार आहे महाट्रान्सकोमध्ये दे टेक्निशियनसाठी टे अठराशे अडुसष्ट जागांची वॅकन्सी पुढल्या कोणत्याही दिवशी येऊ शकते अफवांवर विश्वास ठेवू नका भरपूर इथे कसं आहे की जेवढी ॲड लेट येईल किंवा एक्झाम लेट होते त्याच्यामध्ये भरपूर अफवा मध्ये मध्ये येत असतात त्यांच्यावर ट्रस्ट करू नका त्यांच्यावर बिलीव्ह करू नका सप्टेंबर महिन्यामध्ये ऑगस्टमध्येच येणार होती परंतु आता दोन तारखेला मिटिंग आहे त्यानंतर एक आठ दहा दिवसामध्ये त्यांचं काय ते डिसिजन होईल आणि पंधरा तारखेपर्यंत जवळपास एक थोडंफार एक शक्यता आहे की पंधरा तारखेपर्यंत याची जाहिरात येऊ शकते ठीक आहे याच्यामध्ये काही बाकीचे पण इशू आहे जसं महा ट्रान्सपोर्टमध्ये एची सुद्धा पोस्ट आहे त्याचीसुद्धा आता ट्रेनिंग सुरू आहे ट्रान्सपोर्टचं त्यामुळे किती विद्यार्थी जॉईन झाले किती नाही याचं सगळं हे करून चेक करून ते परत तिथे वॅकन्सी आपलं टाकणार आहे ठीक आहे डिटेल नोटिफिकेशन टाकणार आहे त्यामुळे तयारीमध्ये राहा कुठल्याच प्रकारच्या निगेटिव्ह गोष्टींवर विश्वास ठेवू नका लक्षात घ्या ठीक आहे अभ्यासामध्ये मध्ये हा अतिशय चांगला आणि सध्याचा वेळ हा खूप किमती वेळ आहे त्याच्यामुळे त्याला घालवू नका बाकी गायडन्स आपण वर्षेवर देतच राहू अपडेट सुद्धा देतच राहू त्याच्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा केलं नसेल तर आता महाजनको टेक्निशियन थ्री आहे महाजनको टेक्निशियन थ्रीमध्ये वॅकन्सी एक्सपेक्टेड आहे पण त्याला थोडं डिले होऊ शकतं त्याच्यामध्ये इलेक्ट्रिशियन वायरमन आणि भरपूर ब्रँचेस इथे इन्क्लुडेड आहे साधारण आठ ते दहा ब्रांचेस तिथे इन्क्लुडेड आहे त्याच्यामुळे तयारीमध्ये राहा त्यामध्ये फक्त ॲफ टी आणि रिजनिंगच सिलेबस राहते नॉन टेकचा सिलेबस राहतो टेक्निकल कुठलंच राहत नाही यापुढे त्यांनी पॅटर्न चेंज केला तर ते आपल्याला कळेलच परंतु मागच्या एक्झामपर्यंत एवढंच सिलेबस होतं मराठी इंग्लिश कुठलाच विषय यामध्ये राहत नाही त्याच्यासुद्धा अभ्यासामध्ये राहा त्याच्यासुद्धा तयारीमध्ये राहा कारण की पुढे डिसेंबरपर्यंत या सगळ्या वॅकन्सी येणारच आहे महावितरणमध्ये जी विद्युत सहायकची भरती झाली आहे पाच पाच हजार पदांची दोन हजार एकोणीसची जी ॲड होती त्याच्यामध्ये साधारण तीन साडेतीन हजार विद्यार्थी जॉईंट झालेले आहे त्यामध्ये काही होल्डिंग होल्डवरची विद्यार्थी आहे आणि काही आता पंधराशे समथिंग जागा तुम्ही एक पत्र बघितलेलं असेल तर बघा मित्रांनो एकवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसचं एक ते पत्र आहे ते अवर सचिव महाराष्ट्र शासन यांनी बाळंकर साहेबांना याचं दिलेलं आहे विधान परिषद सदस्यांना किंवा विषय सांगतो फक्त त्यावर तुमच्या लक्षात येईल ऊर्जा विभागातील महावितरण कंपनीमधील जाहिरात क्रमांक चार दोन हजार एकोणीस विद्युत सहायक पाच हजार पदांपैकी रिक्त असलेला पंधराशे एकोणसाठ जागेची तिसरी यादी महावितरणच्या नियमानुसार जाहीर करणेबाबत त्यांनी जर आदेश दिलेले आहे ठीक आहे हा विषय आहे त्याचा आणि त्याच्यामध्ये जे काही मिटिंग आहे ती बावीस तारखेला झालेली आहे आणि पुढे त्यावर आता त्याचं इम्प्लिमेंटेशन होईल इथं सुद्धा संधी आहे की पंधराशे एकोणसठ एकोणसाठ ज्या जागा आहेत त्यासुद्धा इथे भरल्या जाणार आहे वेटिंग लिस्टमध्ये हे एक आपल्याला प्राथमिक न्यूज मिळते आहे बाकी याच्यामध्ये काय अपडेशन होतं पुढे ते आपण बघूच परंतु एक आता आशा निर्माण झालेली आहे कदाचित बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा लेटर बघितलं सुद्धा असेल त्यामध्ये आता एक पॉझिटिव्ह न्यूज अशी आहे की पंधराशे साडेपंदराशे जागांची वेटिंग लिस्ट किंवा वेटिंग लिस्ट म्हटल्यापेक्षा पुढची जी लिस्ट आहे ती पुढे येणार आहे त्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना इथे संधी मिळणार आहे या रिलेटेड तुमचे काही कमेंट्स असतील मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपण त्यावर एक डिटेल व्हिडिओ वेगळा प्रयत्न करू ठीक आहे तर मित्रांनो या वॅकन्सीज पुढे येणार आहे माय सुद्धा आहे फ्रान्सको आणि सुद्धा पुढच्या दोन तीन मध्ये येणार महिन्यामध्ये येणार आहे त्याच्यामुळे तयारीमध्ये राहा आणि कनेक्टेड रहा आपल्या चॅनलशी कनेक्टेड रहा आपण वर्षभर ते अपडेट्स महत्त्वाचे देतच राहतो धन्यवाद मित्रांनो